या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे शेंडा पार्क येथील एक हजार शंभर बेडच्या रुग्णालयाच्या ऐवजी सहाशे बेडचे सामान्य रुग्णालय आणि दोनशे पन्नास बेडचे कॅन्सल रुग्णालय याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने छत्रपती प्रमिला राजे सर्वोच्च रुग्णालयातील विविध सुविधांच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली होती या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राज सर्वोच्च रुग्णालयातील इमारतींना रंगकाम रस्ते खिडक्या दरवाजे दुरुस्ती ड्रेनेज दुरुस्ती, दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमधील मुजनीकरण करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अकरा कोटी पन्नास लाख रुपयांची अतिरिक्त मागणी आवश्यक असणारी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली या बैठकीत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉक्टर अश्विनी जोशी शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त राजीव निवडकर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती शिवाजी विद्यापीठाच्या मार्च एप्रिल सत्रातील परीक्षा दरम्यान परीक्षा सुरू होण्या अगोदरच बीकॉम सेमिस्टर सहाचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फुटल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे शिवाजी विद्यापीठाने यासंबंधी कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागितला होता त्याचबरोबर सी सी टी व्ही फुटेजसुद्धा ताब्यात घेतले होते या सगळ्या प्रकाराची शाहीनिशा करून शहाजी महाविद्यालयातील कर्मचारी दोषी आढळून आले शिवाजी विद्यापीठाने शहाजी कॉलेजला या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान प्रमाद समितीची चौकशी सुरू असताना शहाजी कॉलेजने स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती यासंबंधी परीक्षा प्रमाद समितीने चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना शहाजी कॉलेजला केल्या सेवेतून बडतर्फ केलेल्या समावेश आहे कॉलेज व्यवस्थापनने या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे कागल तालुक्यातील वंदुरगावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात आज पहाटे चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील उत्सव मूर्तीला असलेल्या सुमारे दहा ते बारा किलो चांदीच्या प्रभावाळी लंपास केल्या चोरीबाबतची माहिती ग्रामस्थांनी कागल पोलिसांना कळवल्यानंतर कागल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वन पथकालाही पाचारण केले मात्र मंदिर परिसरातच श्वान घुटमळले सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी गावाला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या गावात शांतता राखण्याचं आवाहन गावकऱ्यांना केलं आहे मंदिरातील सुमारे बारा सुमारे किलो ग्रॅम वजनाचे लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी वंदूर ग्रामस्थांमधून होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला असून याबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रगतीत अडथळे ठरणारी कारणे दूर करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले पुणे मेट्रोची कामे तातडीने मार्गी लावा विकास कामात अडथळे ठरत असलेली तात्काळ दूर करा ज्या प्रकल्पांना केंद्राची परवानगी मदत सहकार्य अपेक्षित असेल त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री महोदयांना सादर करून त्याची प्रत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीत मुख्य सचिव मनोज सैनिक अपर मुख्य सचिव नितीन करीर अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव दीपक कपूर प्रधान सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव सौरभ विजय उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील पुणे विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त पुणे मेट्रो पीएमआरडीए तसेच संबंधित जिल्ह्याचे आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती यावेळी रेल्वे पोलिसांनी संपूर्ण कोल्हापूर रेल्वे स्थानक रिकामे केले या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पोहोचले यावेळी बॉम्ब शोध पथकाने पाऊन तासात दोन संशयित वस्तूंचा शोध घेण्यात यश आले यानंतर हे मॉकड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आगामी स्वातंत्र्य दिन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा किती सतर्क आहे हे तपासण्यासाठी हे मॉकड्रिल पोलिसांनी घेतले होते पोलीस नियंत्रण कक्षाकडून अधीक्षक जयश्री देसाई बॉम्ब शोध पथक डॉग स्क्वॉड एस टी एस यस्ट पथक ॲम्ब्युलन्स अग्निशामक दलाला वर्दी देण्यात आली होती अवघ्या काही मिनिटातच या सर्व विभागातील कर्मचारी कोल्हापुरातील छत्रपती शाहू रेल्वे स्थानकावर पोहोचले यामुळे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे सतीश कुमार गुरव अजय कुमार सिनकर नंदकुमार मोरे अनिल तनपुरे यांच्यासह हो अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते <प्राणा> महापालिकेतील रोजगार कर्मचाऱ्यांना सव्वीस दिवस काम देण्यात येणार असून दिवसाला नव्वद रुपये पगारवाढ होणार आहे त्यानुसार महिन्याला रोजगारांना सुमारे सत्तावीसशे रुपये वाढ होणार आहे सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती घेतल्यानंतर त्या संदर्भात प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी प्रशासक किंवा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश कार्यक्रमाची पंचप्रंच शपथ घेऊन सुरुवात झाली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली यावेळी उपस्थितांनी हातात माती घेऊन शपथ घेतली भारताला दोन हजार पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकारू गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगू भारताची एकता अधिक मजबूत करू देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान नागरिक म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडू अशी शपथ घेतली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उप उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे उपजिल्हाधिकारी भूसंपादन शक्ती कदम करवीर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक इतर विभाग प्रमुख तहसीलदार नायब तहसीलदार कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण देशभरात मेरी माटी मेरा देश संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवले जात आहेत आज कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चौदा ऑगस्ट विभाजन विभीषिका फाळणी विभाजन दिनानिमित्त माहिती प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव माजी आमदार अमल महाडिक उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम करवीर नगर वाचन मंदिरचे डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली यानंतर या ठिकाणी एकूण बावन्न फोटोच्या माध्यमातून फाल्लीचा मांडण्यात आलेला इतिहास मान्यवरांसोबत प्रदर्शने पाहिली याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले देशाचे विभाजन होणारा हा काळा दिवस आपण विसरू शकत नाही या विभाजनात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अशा लोकांचा संघर्ष आणि त्यांचं बलिदान आपण सदव्य स्मरणात ठेवलं पाहिजे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला भूतकाळातील अनेक गोष्टी समजून येत असून हे प्रदर्शन दिनांक चौदा जुलैपर्यंत खुले असून आपण सर्वांनी पहावे व इतरांना पाहण्यासाठी प्रेरित करण्याचं आवाहन केलं माजी आमदार अमल माडिक म्हणाले मेरी माटी मेरा देश या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपल्या सर्वांना दिलेले पंचप्राण शपथ आपल्याला आचरणात आणली पाहिजेत असं आवाहन केलं यानंतर सौ अश्विनी वळीवडेकर यांनी उपस्थितांना पंचप्राण शपथ दिली यावेळी सरचिटणीस हेमंत आराधे दिलीप मेत्राणे संजय जासूद जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे संजय सावंत सचिन तोडकर मंडलाध्यक्ष डॉ राजवर्धन सुधीर देसाई रमेश दिवेकर महिला जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत कोमल देसाई प्रमोद नेहरडीकर जुईताई कुलकर्णी विजयसिंह खाडे पाटील विवेक ओरा विशाल शिराळकर महेश यादव अमेय भालकर मानसिंग पाटील दत्ता लोखंडे महेश चौगले अमर साठे संत संतोष माळी सतीश आंबर्डेकर हर्षद कुंभोजकर क वा ग्रंथपाल सौ मनीषा तेनई यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथे काल रात्री दहाच्या सुमारास ग्रामस्थांना बिबट्या सदृश प्राणी दिसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे गावात ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याची माहिती मिळताच सह्याद्री डिझायस्टर रेस्क्यू फोर्सची तीन घटनास्थळी पोहोचली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून रेस्क्यू टीमने प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले तसेच चहूबाजूने देखील परिसराची पाहणी केली पाहणी केली असता मिळालेल्या पायाचे ठसेवरून तो बिबट्याच असल्याची खात्री झाली आहे यानंतर बिबट्या या वन्य प्राण्याविषयी ग्रामस्थांना काही माहिती सांगितली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाय करता येतील याचीही माहिती सांगितली तसेच गावातील जनावरे पाळीव प्राणी यांना बंदिस्त जागेत ठेवण्यास सांगितले तसेच लहान मुले आणि शेतकरी बांधवांनी एकटे फिरू नये याविषयी सूचना केल्या इचलकरंजीत शाळकरी मुलांच्या वादातून पालकांच्यात झालेल्या वादात एका पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी हाणामारीत सद्दाम शेख याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात शब्बीर गवंडी यांच्यासह दोन महिला ताब्यात घेतल्या आहे ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोलेमळ्यातील पंडित जवाहरलाल नेहरू परिसरात घडली याबाबत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सद्दाम शेख सेंटरिंग काम करत असून तो कुटुंबियांसोबत स्वामी मनातील श्री साई मंदिर जवळ राहत होता याच परिसरात शब्बीर गवंडी याचा भाचा आणि सद्दाम शेख यांचा मुलगा हे दोघेही महापालिकेच्या पंडित जवाहर नेहरू विद्या मंदिर शाळेत एकत्र एक शिकतात शब्बीर गवंडी याच्या मुलाने शेख याच्या मुलास मारहाण केली या कारणावरून संशयित गवंडी याच्या लहान भाच्याला कानपाडीत मारली होती या घटनेची माहिती कळताच शब्बीर गवंडी याला बोलावून घेतले शाळा सुटण्याच्या सुमारास शब्बीर गवंडी आणि त्याचे नातेवाईक तसेच सद्दाम शेख ही शाळेत आले होते मुलाला मारहाणीचा जाब विचारत असताना शेख आणि गवंडी यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यातूनच दोघांमध्ये झटपट झाली या झटपटीत सद्दाम शेख अचानकपणे जमिनीवर कोसळला शेख यांच्या नातेवाईकांनी आणि भागातील नागरिकांनी तातडीने सद्दाम शेख याला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले